अमरावतीतल्या दिवसामध्ये पूरपरिस्थिती पाहायला मिळते सध्या खासदार नवनीत राणा इथे पोहोचलेले आहेत आणि त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतात अमरावतीमध्ये सुद्धा गेले दोन दिवस जोरदार पाऊस बरसतोय आणि अमरावतीच्या दिवसामध्ये पूरपरिस्थिती पाहायला मिळते प्रणय निर्माण आपल्याला अधिक माहिती देतील प्रणय सध्याची काय स्थिती आहे इथली ज्ञानदा तिवसा तालुक्यामध्ये सर्वात जास्त फटका बसलेला आहे मी सध्या तिवसा तालुक्यात सातरगाव या ठिकाणी आलो तिवसाची परिस्थिती आपण सकाळी सर्वांना दाखवलीच होती अक्षरशः जवळपास शंभर घरांमध्ये जो, जो पिंगळा नदीचा पूर आला होता तो पाणी घुसलेला आहे आता सातरगावमध्ये सुद्धा ती स्थिती माझ्या पाठीमागे आपण दृश्यामध्ये बघा ही शाळा आहे या शाळेमध्ये अक्षरशः पूर्ण तलाव तलाव झालेला आहे म्हणजे अक्षरशः आता तीन ते चार दिवशी शाळा उघड उगर, उघडणार नाही अशी शक्यता आहे आणि आता सगळ्या या तालुक्याची पाहणी करण्याकरिता अमरावतीच्या खासदार नवनीत सुद्धा आलेले आहे आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहे काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दिवसा पूर्ण तालुक्यामध्ये खूप मोठे प्रमाणात आता जसं घराचं मी तहसीलदाराला विचारलं गावाचे लोकांचे प्रश्न होते जिल्हा परिषद शाळा आहे टोंगेपर्यंत तिथे पाणी होता आणि आज पूर्ण चिखल चिखल झाला ते पूर्ण क्लासरूमची आपण पाहणी केली इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या गावाचं की पाणी आला आणि रात्री खूप जोरात पाऊस होता त्यामुळे या पूर्ण गावाचं जेवढं नुकसान झालं त्याप्रमाणे झालं आणि बाकी तालुक्यामध्ये आपण माहिती घेतली तिथे एवढं नुकसान नाही झालं जेवढं नुकसान या दिवसा तालुक्यामध्ये नेरपिंगळाईचे बरेचसे घरामध्ये पाणी या पद्धतीने सातर गावामध्ये गेला आणि दिवसामध्ये काही बाजारपेठचे जे दुकानं आहे तिथेसुद्धा याचप्रमाणे पाणी त्यांच्या दुकानापर्यंत गेलं तर आपण तेच पाहणी करत आहे कुठे काय सोल्युशन आपण दिलं पाहिजे कारण पाऊस आता सुरू झाला आहे आणि सुरुवातीमध्ये जर एवढं नुकसान होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये किती नुकसान होऊ शकते त्याला मार्ग दुसरा काय आपण आणला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे नक्की ज्ञान आपण बघू शकतो की खासदार नवनीत राणा ह्या सकाळीच या, या तिवसा तालुक्यामध्ये दाखल झालेले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले त्या सगळ्या ठिकाणी नुकसानाची पाहणी करण्याकरिता आलेले आहेत बरोबर खासदारांकडून आढावा घेतला जातोय प्रणय धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट